गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सोन्याच्या दरात मोठी वाढ. जळगावमध्ये सोन्याचे दर 73,200 रुपये इतक्या उच्चांकी दरावर. बुलढाण्याच्या खामगावमध्ये चांदीच्या बाजारपेठेत 85,200 प्रतिकिलो चांदी. गेल्या 10 दिवसात चांदीच्या दरात प्रतिकिलो 6,000 रुपयांची वाढ. महाविकास आघाडीमध्ये कोणतीही बिघाडी नाही, बिघाडी महायुतीत दिसते. महाविकास आघाडीतले किरकोळ वाद आता मिटले, टोकाची भूमिका कुणीही घेतलेली नाही. आघाडीमध्ये एकाच दुसऱ्या जागेवरती वाद हा असतोच. संजय राऊतांचं जागावाटप बिघाडीबद्दल वक्तव्य. 10 वर्षांनंतर सुद्धा यांना मतं मागण्यासाठी महाराष्ट्रात यावं लागतंय. उत्तर प्रदेशात परिस्थिती चांगली नाही, योगींनी तिथे थांबायला हवं, तरी ते महाराष्ट्रात येतात, हे निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन. संजय राऊतांची योगींच्या महाराष्ट्र दौऱ्यावर टीका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या निवासस्थानी भेटीला. पारशिवनीला प्रचारासाठी जात असताना शिंदे कोराडी इथल्या बावनकुळेंच्या निवासस्थानी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चंद्रपूरच्या दौऱ्यावर. चंद्रपूरमध्ये मोदींची महाराष्ट्रातली पहिली प्रचारसभा. चंद्रपूरच्या मोरवा विमानतळाजवळ 16 एकरात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा. महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज महाराष्ट्र दौऱ्यावर. विदर्भातील वर्धा, भंडारा आणि नागपूरमध्ये योगी आदित्यनाथांच्या प्रचारसभा. भंडारा गोंदिया लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ आज भंडाऱ्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची प्रचारसभा. वर्ध्याच्या हिंगणघाट इथे योगी आदित्यनाथ यांची दुपारी निवडणूक प्रचारसभा. सभेची जोरदार तयारी. काँग्रेसचे माजी नेते संजय निरुपम यांची आज पत्रकार परिषद. पत्रकार परिषदेमध्ये मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचा निरुपम यांचा इशारा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नागपुरातल्या रामगिरी निवासस्थानी रात्री उशिरा महायुतीची बैठक. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि घटक पक्षांचे पदाधिकारी हजर होते. सांगली लोकसभा जागेसाठी काँग्रेस नेत्यांची बैठक. विश्वजित कदम, बाळासाहेब थोरात यांच्या भेटीला. सांगलीची जागा काँग्रेसला मिळण्यासाठी विश्वजित कदम यांचा आग्रह. नाशिक मतदारसंघासाठी महायुतीकडनं पर्यायी उमेदवारांचा शोध सुरू. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडनंही उमेदवारांसाठी चाचपणी. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडनं रावेर लोकसभेसाठी रवींद्र पाटील यांना उमेदवारीची शक्यता. संध्याकाळपर्यंत उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याचा अंदाज. रोहिणी खडसे आज पुण्यामध्ये रावेर मतदारसंघाबाबत शरद पवारांना भेटणार. रावेरमधनं कुणाला संधी मिळणार याची उत्सुकता. अमोल कीर्तिकर चौकशीसाठी ईडी कार्यालयामध्ये दाखल. आपण कोणताही गुन्हा केलेला नाही. अमोल कीर्तिकरांची ईडी कार्यालयाकडे जाण्यापूर्वी प्रतिक्रिया. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज पुण्यात बैठक. उर्वरित 3 लोकसभा मतदारसंघांबाबत आज निर्णयाची शक्यता. सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजेंच्या प्रचारार्थ महायुतीचे 3 मेळावे. मेळाव्याला महायुतीतले प्रमुख नेते हजर असतील. शरद पवार आज बारामती दौऱ्यावर. बारामती आणि पुरंदर तालुक्यातल्या दुष्काळी गावांचा दौरा करणार. उंडवडी कडेपठार गावात शरद पवारांच्या गाडीवर जेसीबीनं पुष्पवृष्टी. तुळापुरात खासदार उदयनराजे भोसलेंनी घेतलं छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन. उदयनराजे सातारा लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक. भाजपचे नेते किरीट सोमय्या आज दापोलीच्या दौऱ्यावर. साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यावरील कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी सोमय्या दापोलीत दाखल. रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचाराचा आज पोलादपूरमधनं नारळ फुटणार. तटकरे प्रचाराच्या पहिल्या दिवशी विरोधकांविषयी काय बोलणार याकडे लक्ष. जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीची उद्या सकाळी 11 वाजता संयुक्त पत्रकार परिषद. ठाकरे गटाच्या पक्ष कार्यालयातील पत्रकार परिषदेला शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले संबोधित करतील. पालघर लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार अजूनही निश्चित नाही.
मात्र भाजपकडनं प्रचाराची सुरुवात. काल विरार पूर्वेला आरजे नाक्यासमोर आणि वसई पश्चिमेला झेंडा बाजार इथे महायुतीचे दोन मेळावे पार पडले. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील महायुतीचा तिढा कायम. रत्नागिरी सिंधुदुर्ग महायुतीच्या समन्वय समितीची भाजप कार्यालयात आज होणारी बैठक रद्द. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.